गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू विद्यार्थी मित्रांनो, मागच्या पाठाला आपण लिंग आणि लिंगाचे प्रकार हे अभ्यासले आहेत. आज आपण पुढचा नवीन पाठ अभ्यासणार आहोत. नवीन पाठ अभ्यासण्याच्या आधी मी तुम्हाला एक चित्र दाखवते. मला सांगा हे चित्र कशाचं आहे. बरोबर, हे चित्र आहे एका डोंगराचं. मग तुम्ही कधी डोंगरावर फिरायला गेलायत का? जायचं असतं डोंगरावर फिरायला, खूप मस्त वाटतं. मग डोंगर बघा कसा होत, वरती वरती तो काय झाला आहे, असा वाढत गेला आहे. आणि जसा तो वाढत गेला आहे तसा तो निमुळत होत गेला आहे. त्याचा भाग कसा वरवरती जसा वाढत गेला आहे तसा निमुळत बारीक होत गेला आहे. मग आज आपण तो डोंगर पाहिला. आज आपण शब्दांचा डोंगर पाहणार आहोत. आता तुम्हाला वाटेल शब्दांचा डोंगर म्हणजे काय, तर आज चला आपण अभ्यासूया शब्द डोंगर. मग शब्द डोंगर म्हणजे काय रे? हा डोंगराचा भाग असा वरती वरती निमुळता होत गेलाय. पण शब्द डोंगर अभ्यासताना आपल्याला वरून खाली जायचं आहे. आपण वरती बघा डोंगरावर चालत जातो ना, आणि खाली उतरत येतो. मग शब्द डोंगर करताना आपल्याला काय करायचं आहे, असं खाली उतरत जायचं आहे. आणि उतरताना बघा तो भाग कसा होतो, वाढत वाढत जातो. वरती जाताना तो निमुळता होत जातो, पण खाली जेव्हा येतो तेव्हा तो काय होतो, भाग वाढत जातो. तसंच आपल्याला शब्दांची ही व्याप्ती आहे. शब्दांची जी व्याप्ती आहे ती काय करायची आहे, वाढवायची आहे. म्हणजे कशी, तर तुम्हाला दाखवते. आता इथे बघा एक शब्द दिलाय शाळा. कुठला शब्द दिलाय, शाळा. तुम्हाला दुसरीला तिसरीला झालेला आहे. एखादा जर शब्द दिला असेल तर तुम्हाला शब्दावरून वाक्य तयार करायला येतं. आपलं दुसरीला झालेलं आहे, परत आपण सुरुवातीला पण घेतलेलं आहे की एखादा जर शब्द दिला तुम्हाला तर शब्दावरून तुम्ही काय करता, एखादं वाक्य तयार करताना. तसेच आपल्याला वाक्य तयार करायचे आहेत, पण प्रत्येक वाक्यामध्ये काय करायचं आहे, आपल्याला एक एक शब्द वाढवायचा आहे, जेणेकरून ते वाक्य आपलं काय होईल, वाढत वाढत जाणार आहे. तर आता मी एक उदाहरण तुमच्यासाठी तयार केलं आहे, ते आधी मी तुम्हाला व्यवस्थित वाचून दाखवते. शाळा, ही शाळा, ही माझी शाळा, ही सुंदर माझी शाळा, ही सुंदर माझी शाळा आहे, ही सुंदर व भव्य माझी शाळा आहे, ही सुंदर व भव्य माझी आवडती शाळा आहे. भव्यचा अर्थ काय, मोठा, मोठी. भव्यचा अर्थ आहे मोठी. आपण बोलतो ना भव्य वाडा, भव्य गार्डन आहे, तसं भव्य म्हणजे काय, मोठी. आपली शाळा कशी आहे, आपल्या शाळेची इमारत कशी भव्य आहे, म्हणजे मोठी आहे. मग आता तुम्हाला ही जी मी वाक्य वाचून दाखवली त्याच्यात काय फरक जाणवला रे सांगा. ही वाक्य वाचताना प्रत्येक वाक्यामध्ये मी एक एक शब्द काय केला आहे, वाढवत गेले आहे. त्या शब्दाला अनुसरूनच कुठलाही शब्द वाढवलेला आहे का, नाही. तर मी वाढवताना त्या शब्दाला अनुसरूनच एक एक शब्द वाढवत गेलेले आहे. आणि यालाच काय म्हणतात, शब्द डोंगर. म्हणजे तुम्हाला एखादा मी शब्द देणार आणि त्या शब्दावरून तुम्ही कमीत कमी 5 वाक्य करायचे. जास्तही तुम्ही 6-7 करू शकता, पण कमीत कमी तुम्ही 5 वाक्य तरी करायचे. आणि ती 5 वाक्य करताना काही कोणतेही शब्द वापरायचे नाही, त्या गोष्टीला त्या शब्दाला अनुसरूनच शब्द वापरायचे. आता बघा, पहिला शब्द होता शाळा. मग मी काय बोलले, ही शाळा. इथं मी ही हा शब्द वापरला. नंतर ही माझी शाळा. नंतर कुठला शब्द वापरला, वाढवला, माझी हा शब्द मी वाढवला. ही सुंदर माझी शाळा. तिसऱ्या याच्यामध्ये मी सुंदर हा शब्द वापरला. चौथ्याच्यात ही सुंदर माझी शाळा आहे, म्हणजे याच्यामध्ये मी आहे हा शब्द वाढवला.
नंतर ही सुंदर व भव्य माझी शाळा आहे. म्हणजे इथं काय भव्य, भव्य हा शब्द मी वाढवला. आणि शेवटच्या याच्यात काय, ही सुंदर व भव्य माझी आवडती शाळा आहे. म्हणजे पहिले जे शब्द असतात, पहिलं वाक्य तसंच ठेवायचं, पण त्या वाक्यामध्ये एक शब्द वाढवायचा, जेणेकरून हे आपलं काय होणार आहे, वाक्य वाढत जाणार आहे. जसा डोंगर खाली उतरताना आपण बोलतो ना, किती उतरायचं आहे संपतच नाही, म्हणजे जेवढा खाली जाईल तेवढा तो वाढतच जातो, तसंच हा शब्दही जे वाक्य तयार करताना वाक्य आपल्याला काय करायचं आहे, शेवटला ते वाक्य वाढवायचं आहे. आता तुमच्या बघा, पुस्तकाच्या पान नंबर 39 वरती एक तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे, मी तुम्हाला वाचून दाखवते. सगळ्यांचं लक्ष पुस्तकात पाहिजे. आंबा, हा आंबा, हा आंबा आहे, हा आंबा मोठा आहे, हा आंबा मोठा पिवळसर आहे, हा आंबा मोठा पिवळसर व रसाळ आहे, हा आंबा मोठा पिवळसर रसाळ व गोड आहे. मला सांगा रे, पहिल्या वाक्यामध्ये काय, पहिले वाक्य जे शब्द होते ते सर्व घेतले आहेत की शब्द घेतले नाही आहेत? सगळे पहिल्या वाक्यांमध्ये जे शब्द असतात ते सर्व शब्द घ्यायचे आहेत, पण नवीन वाक्य तयार करताना त्याच्यामध्ये एक नवीन शब्द वाढवायचा आहे. म्हणजे ह्याला काय म्हणतात, शब्द डोंगर. मग तुमच्या लक्षात आलं शब्द डोंगर म्हणजे काय, मग आता तुम्ही तुमच्या पुस्तकाच्या पान नंबर 39 वरती तुम्हाला काही शब्द दिलेले आहेत आणि चैत्रीय शब्द डोंगर तुम्हाला तयार करायचे आहेत. तर शब्द बघा, झाड, फूल, गाव आणि घर हे चार शब्द दिलेले आहेत. आणि या चार शब्दांचं तुम्हाला काय करायचं आहे, शब्द डोंगर तयार करायचा आहे. शब्द डोंगर तयार करताना मी तुम्हाला सांगितले, कमीत कमी 5 वाक्य तरी करणं गरजेचं आहे. 5 पेक्षा तुम्ही जास्त केला तरीही चालेल, पण जास्त करताना कोणत्याही शब्दांचा वापर करायचा नाही. ते जे आपण शब्द वापरणार आहोत त्या वाक्याला, त्या शब्दाला व्यवस्थित अनुसरूनच असला पाहिजे. तर तुम्ही आजचा अभ्यास काय आहे, ती 4 शब्दांची तुम्ही स्वतः शब्द डोंगर तयार करायचे आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या पाठाला आपण शब्द डोंगर म्हणजे काय हे अभ्यासले आहे. याच्या पुढचा पाठ आपण उद्या अभ्यासूया. धन्यवाद.